सेवन हिल ते गजानन महाराज मंदिर रस्त्यावरील सिग्नल शेजारी असलेले गेले अनेक वर्षांपासूनचे फुटपाथवरील अतिक्रमण महानगरपालिका प्रशासकीय अतिक्रमण विभागाने हटवले आहे. महानगरपालिका आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार शहरातील मुख्य रस्त्यावर असलेले आणि फुटपाथवर टपऱ्या तसेच दुकाने आणि झोपड्या टाकून असलेल्या जागेचे अतिक्रमण काढण्याचे आदेश दिलेले आहेत. यानुसार सेवन हिल ते गजानन मंदिर कडा ऑफिस रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून फुटपाथवर फुलझाडे, लाकडी खेळणी, मडके, झाडू आणि पाटा विकणारे नागरिक झोपड्या टाकून व्यवसाय करत होते. अनेक वेळा हातूरमातूर कारवाई केली, परंतु स्थानिकांच्या विरोधामुळे महानगरपालिका पथकाला नेहमी माघार घ्यावी लागत होती. बुधवारी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका प्रशासकीय अतिक्रमण हटाव पथक सेवन हिल परिसरामध्ये सकाळीच दाखल होऊन येथील जवळपास 25 टीन शेड, पत्र्यांचे दुकान आणि झोपड्या बांधल्या होत्या, त्या सर्व काढून टाकण्यात आल्या. यावेळी सुरुवातीला स्थानिकांकडून विरोध करण्यात आला, परंतु कारवाई अटळ असल्याने त्यांनी आपले सामान बाहेर काढून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास सुरुवात केली. याविषयी अधिक माहिती दिली आहे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी दिली. आजची जी कारवाई आहे, खूप वर्षांपासून या ठिकाणी म्हणजे सेवन हिल डनपूल ते गजानन महाराज मंदिर या रस्त्यांवर फुटपाथच्या जागेवर अतिक्रमण करून बऱ्याच झोपड्या व फुल विकणारे विक्रेते यांचं अतिक्रमण होतं. या अतिक्रमणांवर सध्या कारवाई चालू आहे. ही कारवाई माननीय आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अतिक्रमण विभागाची संपूर्ण टीम आज या ठिकाणी कारवाई करते. एकूण किती अतिक्रमण किती काढलेले? साधारणतः 25 स्ट्रक्चर्स आज या ठिकाणी आहेत जे आपण काढतो. शहरातील इतर ठिकाणी ज्या ठिकाणी रस्त्याच्या कॅरेजवेमध्ये किंवा फुटपाथवर या प्रकारचे अतिक्रमण आहेत त्या सर्व ठिकाणी अशा स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. कुठेही रस्त्यावर अतिक्रमण खपवून घेतलं जाणार. नागरिकांना हाच मेसेज देईल की माननीय आयुक्त तथा प्रशासक महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली शहरामध्ये सध्या बऱ्याच ठिकाणी रस्त्यावर कॅरेजवे तसेच फुटपाथ त्या ठिकाणी असणारी अतिक्रमणे जी आहेत ती काढण्याची मोहीम चालू आहे. ही मोहीम अशीच चालू राहणार आहे. त्यासाठी एक फिरतं पथक पण आम्ही स्थापन केलेलं आहे, जे की संपूर्ण बाजारपेठामध्ये फिरून या स्वरूपाच्या अतिक्रमण होऊ नये यासाठी दक्षता घेणार आहे आणि या स्वरूपाची कारवाई यापुढेही चालू राहणार. महानगरपालिका यांनी माझा संसार उद्ध्वस्त केला असून आमच्याकडे मतदान कार्ड, रेशन कार्ड आणि इतर पुरावे असतानाही आम्हाला निवारा दिलेला नाही. आम्ही याचा निषेध करतो आणि येत्या निवडणुकीमध्ये कोणत्याही आमदार आणि खासदार यांना मतदान करणार नाही. आमच्या हक्कासाठी आम्ही महानगरपालिकेसमोर उपोषण करू, अशा प्रतिक्रिया यावेळी अतिक्रमणग्रस्त महिलांनी दिल्यात. खासदार नाही, खासदार नाही, मी तर मेलं.